रंगमाझा वेगळा या मालिकेच्या 13 सप्टेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपिका कार्तिकला फी भरायचे सांगते तेव्हा कार्तिक सौंदर्याला सांगतो की मुलींची स्कूलमध्ये फी भरायची आहे आणि मी स्कूलमध्ये फी भरतो. तेव्हा सौंदर्या म्हणते तू फी भरू नकोस, याने दीपाचा स्वाभिमान दुखवला जाईल. आणि इकडे दीपाला स्वप्न पडतं की मुलींना स्कूलमधून काढून टाकलेलं आहे. इकडे दीपिका कार्तिकला सांगते मी दादाला सांगितलं आहे फी भरायसाठी. आणि इथे आता कार्तिक अमित हा एक विश्वासू दोस्त असतो कार्तिकचा आणि त्याला सांगतो की आपण दीपाला मदत करायची आहे मुलींची फी भरण्यासाठी, तिला सध्या पैशांची गरज आहे, त्यामुळे तू काय कर लॉटरीची तिकीटं घेऊन जा आणि तू लॉटरीची तिकीटं त्यांना दे असं सांगतो. इकडे दीपा असिस्टंटला फोन करते सतेज कांतीच्या आणि पटकन काम देण्याचे सांगते. इकडे सौंदर्या ललितला सांगते मुलींची फी भरायची आहे, तेव्हा ललित म्हणतो ठीक आहे अगोदर फी भरा. तेव्हा इकडे लॉटरीची तिकीटं घेऊन अमित आलेला असतो आणि ती लॉटरी तिकीटं दीपाला घ्यायला सांगतो. तेव्हा दीपा ती लॉटरीचं तिकीट घेते आणि इकडे सौंदर्या ललितला सांगते की कार्तिकने जर मुलींची फी भरली तर याने दीपाचा स्वाभिमान दुखावला जाईल. इकडे कार्तिक अमितला सांगतो की दीपाला आपण इकडे ऑफिसमध्ये जवळच्या बोलावून घ्यायचं, लॉटरीचं तिकीट लागलं आहे असं सांगून. हे सगळं आयशाने पाहिलेलं असतं. दीपाला फोन येतो अमितचा आणि तो सांगतो की तुम्हाला लॉटरीचं तिकीट लागलं आहे म्हणून. आणि आयशा तिथे येते आणि आयशा सांगते की हे सगळं खोटं आहे, कार्तिकने हा सगळा कार्तिकचा प्लॅन आहे असं आयशा दीपाला सांगते. आणि याचा जाब विचारण्यासाठी दीपा आता कार्तिकच्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे.